अरे बाप रे का ये। राम राम मंडळी खादाड किडेमध्ये स्वागत। मी अमोघ वैद्य, आज आलोय का भन्नाट ठिकाणी। मंडळी आपण आलोय कोकण दौऱ्याला रत्नागिरीमध्ये। तर रत्नागिरीमध्ये म्हणजे कुठे फिरायचा असा मी विचार केला। ता काय आपला ऋषभ तोडणकर भाऊ भेटला, त्याचा युट्यूब चॅनल, तो म्हटला की मी सांगतो सगळं। दादा येस, कुठे आलोय आता आपण सांग। आता आपण आलावाय रत्नागिरी, प्रॉपर रत्नागिरीत आलावाय या ठिकाणी। माळनाक्यात, माळनाक्यात आमंत्रण हॉटेल, आमंत्रण हॉटेल। काय तिथे खाणार काय होतं? खाणार म्हणजे भाई सर्वात मोठी थाळी, सर्वात मोठी थाळी ना। अरे आपलं पोट एकदम मोठं आहे, आपण कादाड किडे आता असे खाऊ होय ना। चल आपण खाऊ, जाऊ जाऊ चल। अरे बाप रे काय। बघा केवढे आहे आणि दोन माणसं खाणार आहेत म्हटलेत, चालणार नाही। बर आपण एक काम करूयात, मला सांग हे काय काय आहे। हे आता मी तुला सर्व ओळख पटवून देतो। याच्यामध्ये अख्खा समुद्र सामावलेला आहे असं बोललास तरी चालेल। बापरे, जे सर्व फेमस फेमस ज्या गोष्टी आहेत समुद्रातील, मासे मच्छी परत खेकडा आहेत, ते सर्व काय काय ते आपण ओळख करून घेऊयात आता मस्त वेगळे। सर्वप्रथम मी सुरुवात करतो या ठिकाणी, हे आहे ओळख बघू काय असेल। मी खाल सुरमई फ्राय, सुरमई हे सुरमई फ्राय हे पॉम्पलेट आहे। त्याच्यानंतर हे तुला माहितीच असेल, हे आपलं हे शिंपले, शिंपले तिसऱ्या बोलतात, तिसऱ्या मुळे बोलतात जास्त करून। होय काय मुळे, मुळे मुळे ओके। त्याच्यानंतर इथे आले कालवं, कालवं नाही कालवं खाल्लीस तू कधी? कालवं कालवण नाही खाल्ली मी, ऐकलं की कालवण खायचं आहे माशाचं। कालवण कालवण वेगळं आणि कालवं वेगळी येतात। अच्छा, सो आता खाऊन बघू आपण। त्याच्यानंतर हा आहे खेकडा, वा वा अजून अर्धच आपण आलेलो, अर्ध आलं। त्याच्यानंतर हा आहे जवळा, जवळा हा जवळा जो बारीक मासा एकदम। आणि त्याच्यानंतर हे आहे प्राउन्स, बर चिंगळ, चिंगळू बोलतात, चिंगळू चिंगुळ 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 बोलतात आमच्या इकडे। हे आपले तांदळाच्या भाकऱ्या, पांढऱ्या पांढऱ्या तुझ्यासारख्या, इतनी तारीफ सेम बघा तुम्ही इकडे, बघा बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर हे आहे सुरमई पुलाव, सुरमई पुलाव। आणि इकडे आहे प्राउन्स पुलाव, चिंगुळ पुलाव, चिंगुळ पुलाव। आणि अजून येत आहे, अजून येत आहे डिश मध्ये आलेलं आहे हे आपल्या, ते सांगूच पण त्या अगोदर हे सर्व घेऊन घ्या। हे काय? हे तिकलं, हे माहितीये मला, हे मी खाल्लं। हे काय? हे फिश करी असणार आहे। फिश करी नाही, फिश करी पुण्यात, कोकणात माशाचा सार, माशाचा सार बरोबर, हे खरंय माशाचा सार। हे माहितीये मला, हे मी आधी खाल्लंय। हे आपला खेकडा लॉलीपॉप, आणि मला हे माहितीये की हे फक्त आमंत्रण मध्येच मिळतं। बरोबर, खूप आधी आमंत्रण मध्ये आलो होतो, त्याची खरंच खूप टेस्ट आहे ना, वेगळी आहे त्या खेकडा फ्रायची। हे काय? हे आहे जाम, जाम म्हणजे काजू, हा काजूचं सरबत, काजूचं हा काजूचं सरबत बोललात तरी चालेल तुम्ही। त्याच्यानंतर हे तुम्ही ओळखत असाल रेड वाईन, वाईन वरती जाणार तुम्ही शहरातली माणसं, कोकम आहे, कोकम असेल ना, रेड वाईन नाही, रेड बघितल्यावर लगेच वाईन। त्याच्यानंतर ही कोकणातली फेमस सोलकडी, कोणाला नाही आवडत सोलकडी। नंतर त्यांनी काहीतरी आणून दिलं जे ताटात मावलंच नाही, त्यांनी आणखीन आणून दिलं, त्यात आहे हे आमरस। एक काम करतो, फळांच्या राजाचा रस, पहिले राजापासून मी पटकन सुरुवात करतो। आमरस असा पदार्थ आहे ना की कुठलाही कादाड माणूस आहे ना त्याचं वर्णन करू शकणार नाही, ते ना त्याच्या पटकन चेहऱ्यावरच कळून येतं। हे बघ ना काय, खूप तरसतं माणूस रे खाण्यासाठी। गुलाबजाम दिलेत आणि काय हे? हे आहे कोकम सार, वा 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 कोकम सार, हे कोकम सरबत आणि कोकम सारबत, सरबत सार। चला आता आपण सुरुवात कशापासून करायची बाबा, प्रश्न पडला, मी दमलो नुसतं ऐकून। आपण सुरुवात मग आहे बोंबील पासून करूया, कसं खाऊया? कसं डायरेक्ट डायरेक्ट आवाज जायचं कर 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 कर, असं नको खाऊस यार। मग हे मी टाक ना डायरेक्ट तोंडात, हा बघ हा घेतला, अरे नाजूक नाजूक कर यार तू। मग त्यानंतर घे लॉलीपॉप, हे काय हा खेकडा,
खूप छान. वा मस्त काय आहे काय रे हे. ऍक्च्युली कसं आहे ते खेकड्याचं मांस असतं ना डेंग्यामधलं ते आहे. खरं खूप सुंदर आहे. ओला बोंबील. अच्छा म्हणजे आधी खाल्ली ती मांदेली. मांदेली खाल्ली आणि हा आहे ओला बोंबील. बेसिकली ओला बोंबील आहे मुंबईमध्ये जास्त फेमस आहे. खाऊन बघूयात मग काय. बघ तू इथे पण मुंबईमध्ये जास्त मिळतो जो. जबरी टेस्ट रे. एक नंबर. आणि ते मसाले वगैरे पण आहेत एकदम परफेक्ट आहे. आणि असं कोकणी मसाले आहेत एकदम. हा हा आता आपण पापलेट पापलेट. खर तर ह्या सर्वांची टेस्ट ही मसाल्यावरतीच आहे. प्रत्येकाची मसाले बनवण्याची पद्धत पण असं प्रत्येक ना माशाची चव वेगळी. यस यस यस. खरं तर सगळं चांगलं आहे. सुरमय आपण हे बघा हे बघा हे बघा हे बघा. ही अशी पद्धत नाही आहे. अरे तुम्हाला सांगितली तुझे मोठा तोड ना जरा. हा आणि याच्यामध्ये काटा वगैरे काहीच नसतो. काटामध्ये काटा दाखव बर. हा बघ काटा काढायला शिकलं पाहिजे. त्याने मला शिकवला होता. मग तुम्हाला किडे करायचे पण माहिती. काटे काढायचे पण जरा हे बघा. हा हे काटा. वा एकच काटा असतो सुरमईमध्ये. वा कसं आहे कसं शहराकडे असल्यामुळे असे असे बन्नाट मासे खायला मिळत नाही. ते असं कोकणात येऊन खाल्लं पाहिजे. फ्रेश वाटतोय रे मासा एकदम. हे ना छान आहे. हो टेस्ट पण भारी आहे. स्वर्ग सुख ना. स्वर्ग सुख. वा आता ना आपण एक एक ट्राय करत जातो. हा तिसरे ट्राय करूया. ते कसं खायचं. त्याच्यातला हा आपण डायरेक्ट खाल्लास तरी तू चालू शकतो. अरे बापरे पटकन खाल्ला की मला कळलंही नाही. पाठच्या साईडला जर. हा पाठच्या साईडला. अरे तोंडटात मास काढून घे. बेस्ट ना. अरे तो ना रबरी आहे ना. रबर रबर जर का मग चिंगम. चला आता हे करूयात. कालू आहे. काल भाकरी बरोबर ट्राय. कालू कालू मसाला ट्राय करू. हा पहिला मसाला ट्राय कर. वा छान आहे ना. छान आहे. कुठला हा मसाला आणि हा मसाला वेगळा आहे. वेगळा आहे. प्रत्येक जे मासे आहेत किंवा जे कालू आहेत प्रत्येकाची गोष्टी जे आहेत ना मसाले वेगवेगळे वापरले जातात. म्हणजे मला असं वाटतं डाबर घ्यायच्यात असत ना. शेव भाजी पनीरची भाजी सगळं मसाला एक. तसं कोकणात मी कुठंच नाही बघितलं. प्रत्येक भाजीला मसाला वेगळा. हा ट्राय कर. कालवं म्हणजे काय नक्की मला सांग. कालवं म्हणजे कसं असतं ह्या ज्या शिंपल्या आहेत ना त्या माती रेतीमध्ये असतात. समुद्राच्या रेतीमध्ये किंवा नदीच्या रेतीमध्ये शिंपल्या असतात. पण कालवं आहेत ना ही समुद्राच्या शेजारी जी खडप असतात खडक असतात दगडी मोठे मोठे त्याच्यावरती आहेत ना ती कालवं येतात. ओके मग ती कालवं गोचून आणावी लागतात. त्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते. समुद्राच्या शेजारी जाऊन वगैरे सगळंच करायला मेहनत लागते. सगळं मेहनत लागते. आता काय करू जरा ब्रेक घेऊ आणि हे ट्राय करू. हे मस्त आहे काजूचं ना. हे मस्त आहे. हे काजूचं आता सरबत बोलू शकता. खेकड्याचं पण पहिलं आपण सेम सेम मसाला खाऊयात. थोडं जरा खेकड्यातलं आतलंही जरा येत असेल तर वेगळं आहे. वाजणीत आहे ना. झणझणीत आहे. वा 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 वा. अरे बापरे चांगलाच झणझणीत आहे. हे काय. हा चटणी माशाची चटणी. माशाची चटणी ऐकलं ना. अरे रे रे होय होय. हा वेगळाच पदार्थ आहे आणि आम्हाला खूप आवडला. नुसतं मसालाच खूप आवडला. ओ चटणी लोणचं टाईप मध्ये वेगळं काहीतरी युनिक. सगळे सगळे पंचेंद्रिय एकदम ऍक्टिव्ह झाले मला कामाचं झालं. वा संपूया. आता हे काय जवळा छोटे मासे. ते छोटे मासे एकदम हे घेतले छोटे. आपल्या मुंबईकडे पण असे जास्त मिळतात. हा मिळतात मिळतात.
हा आता मसाला याचा एक वेगवेगळे पदार्थ पण करू शकतो. गावात जास्त करून कसं खातात माहिती आहे, हा जवळा आहे सुकवलेला असतो, डायरेक्ट तव्यावरती टाकतात, मीठ मसाला कांदा टाकतात, परतवतात, तांदळाच्या भाकरी बरोबर खायचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. एकदम सोपा पदार्थ म्हणजे सकाळी सकाळी घाई असेल तर न्यायारी करायची आणि हा त्याच्या पुढच्या लेवल. हे कोळंबी ना? हा ही कोळंबीची चटणी. कोळंबी तर आपल्याला आवडते, ती अशी खा तशी खा. वा जरा तिखट लागलंय, अमृत दे रे जरा. पुन्हा एकदा कोकणातला आंबा रे, कोकणातला. वा हा आता काय, आता तू पहिले ट्राय कर. घे पुलाव. पुलाव म्हणजे काय? सुरमय पुलाव ट्राय करतो. कसा तिखट आहे? नाही कळत नाही हा कसा आहे, मला खावंच लागेल. अप्रतिम. वा तिखट पण नाही आणि असा सपक पण नाही. सपक पण नाही, बेचिर एकदम बेचिर सुंदर आहे. तर सुरमय आणि प्रॉन्स मधला आपला डिफरन्स सांगूया काय? हा थोडासा गोडसर पण असा आहे. प्रॉन्स आहे शेवटी, ते कसं ते प्रॉन्स आपला आवडता. प्रॉन्स एक अशी गोष्ट आहे ती कशात पण टाका चांगली चांगली लागते. ती अशी फ्राय करा, रवा फ्राय करा, मसाला फ्राय करा, मलाची काय आपण भाजत टाका, चटणी टाका, कुठेही फेवरेट तिकलं खावा. आता तिकलं खाऊ आपण एक काम करूया. पण हे हा म्हणजे त्याच्या लाल तर्री बघा, कुठल्याही सज्जन माणसाचे हात धजावणारच नाही ताट टाकायला. बांगड्याचं पिल्लू आहे ते, वरती घे बरं जरा मला, कारण तेल नको बाबा. नको नको पिल्लू नको, आत्ता मसाला पहिले. अरे हे आंबट गोड आहे, आमसूल थोडं लागत आहे त्याच्यामध्ये. हे बघ हे काय आमसूलच आहे, हे काय दिसत आहे. परत इथे चटणीचा मारा पण चांगला गेलेला आहे. हा बघा होय मिरची आहे. घे बघू जरा आता. तू पण घे सर. मी घेतो घेतो. काय मासा वेगळा लागतो माझी ते आंबट गोड चव सगळी ती मासा तशी खरं खूप सुंदर आहे. आमचुलाची टेस्ट आहे एक नंबर नंबर आली आणि खरं म्हणजे आमचुलात ना याच्यात एकदम उत्तम प्रतिची वापरलेली आहे. कोकणात जास्त करून हा पदार्थ जास्त असतो आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये नारळ वापरला जातो. भरपूर जास्तीत जास्त गोष्टींमध्ये आहेत ना नारळ वापरला जातो. वा कसं आहे हे आहे सगळं भारी 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 भारी. मला घाम फुटलाय खाताना, म्हणजे एकच घास खाल्ला तर एवढा घाम फुटला एवढं कसं जाणार. आपण एक काम करूया, आपण आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलूया आणि खंड्या माणसाला बोलूया, खंड्या कलाकाराला बोलूया, कार्यकर्त्याला बोलूया, किड्याला बोलूया. चला खायला चला. हे तुम्हाला मी सांगतो काय, पहिले हे खावा, हे घ्या खाऊ. हे काय हे काय चारशील का मला? नाही चारणार नाही, खाली बसायचं. बापरे चांगलंच झालंय जेवण, खूप भारी जेवण होतं. अर्धा आम्ही खाल्लं तेव्हा त्याला घाम आलाय, मलाही घाम आलाय आणि अर्धा ते अजून खात आहे. मस्त टेस्ट होती. पण किंमत किती होती सांग जरा? 3500 महाराजा थाळी. 3500 ला थाळी होती मित्रांनो. आणि कुठं आहे हे नक्की ठिकाण सांग. अरे रत्नागिरीत आलात ना की माळ नका द्यायचा, मग बाहेर तिकडे आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही बोर्ड लावलेला आहे, मग यायचं. गल्लीत आलाव की इकडे बाहेरच आहे, यायचं आणि खायचं एकदम, काय घाबरायचं नाही, मस्त आहे, छान छान आहे. तर बरं का असं कुठलं भारी ठिकाण आहे, असं कुठलं भारी पदार्थ आहे तो तुम्ही आम्हाला सांगायचं. कुठं सांगणार आहात तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आम्ही खाधाडकिडे खाण्यासाठी वेडे. काय समजला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि रिषभ तोडणकर या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून टाका लगेच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पदार्थांसोबत. आता जाम रात्र झाली, आता आम्ही झोप तर मला एवढी झोप लागणार आहे, आता एवढं खाऊन देवी आली. चला 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 चला.